तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। मराठा समाज फार संयमी आहे आणि आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार असं कधी करत नाही। मग त्या ठिकाणी शांततेत असलेला आंदोलनामधून दगडफेक कोणी केली हे देखील बघायला लागेल। या आंदोलनाच्या पाठून कोणी आहे राजकीय पुढारी समाज कंटक, या ठिकाणी जातीय सलोका बिघडवण्याचा प्रयत्न करतायत का, याची देखील माहिती आमच्याकडे येते आहे। आणि म्हणून या सर्वसामान्य भोळ्या भावड्या मराठा समाजावर त्याच्या विषयावर राजकीय पोळी भाजण्याचं काम आपण करू नका। आमचा मराठा समाज संयमी आहे, संयमी आहे आणि इमानदार आहे, विश्वासू आहे, प्रामाणिक आहे। मी आपल्याला हे सांगू इच्छितो, जेव्हा जेव्हा आरक्षण रद्द झालं आणि 3,500 तरुण जेव्हा त्यांचं सिलेक्शन झालं होतं, त्यांना नोकऱ्यांची नियुक्ती अपॉइंटमेंट मिळाली नव्हती, तेव्हा सगळे मागे हटले, कोर्टाचा कंटेम होईल, कोर्ट कारवाई करेल। हा एकनाथ शिंदे हा एकच कार्यकर्ता म्हणाला, जे काय व्हायचं ते होऊ दे, कंटेम होऊ दे, काही होऊ दे, याची भोगायची तयारी आमची आहे। आणि 3,500 त्या तरुणांना नियुक्त्या देण्याचं काम मी मुख्यमंत्री झाल्यानंतर केलं हे देखील मराठा समाजाला माहिती आहे।